कशासाठी शिकायचं कशासाठी करिअर करायचं तर चार लोकांनी म्हटलं पाहिजे वा क्या बात है। कसले धंदे आहेत कुठे जागतिक पातळीवर जाऊ आणि याचा दोष कोणाला द्यायचा तर आपण सगळे मिळून शासन प्रशासन काय नाही या देशाचं अरे तुमच्या माझ्यामुळे खरं नाही आहे एवढं मोठं जीवन आहे आणि असं फडतूस गोष्टींसाठी जगण्याचा प्रयत्न करतात कधीतरी मरून जातात गल्लीतलं सुद्धा माणूस हळत नाही असे जगतात गल्लीतलं सोडा दोन पाच वर्ष झाले की घरातल्यांना सुद्धा विसर पडतो ह्याच्यासाठी शिकायचं वस्तूंसाठी पैशांसाठी माझं काय ऐकताय तुम्ही माझ्याकडे पैसे आहे माझ्याकडे किती पैसे असं वाटतं तुम्हाला मी दहा वर्षापूर्वी ठरवलंय की आयुष्यात एक पैसाही सोबत ठेव अजून पण नाही आहे माझ्याकडे कधीच पैसे नसतात कधीच नाही माझ्या परिवाराला लागेल तेवढे पैसे ठेवणार उत्तम जीवन जगणार जे चांगलं जीवन म्हणतात ते जगणार आणि बाकीचा सगळा पैसा जो पूर्वी होता आणि आता येतोय तो, तो सगळा अशा लोकांसाठी की ज्यांची खरंच परिस्थिती नाही मात्र उमेद आहे आणि ते काही उपकार नाही ते माझं कर्तव्य आहे कारण मला जे मिळालं आहे त्याच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आहे हे करून सोशल वर्क वगैरे नाही जगता येऊ शकत हे असंच केलं पाहिजे असं वगैरे मला योग्य वाटलं हो मी करतोय माझ्याकडे इस्टेट आहे म्हणून ऐकताय तुम्ही नाही नाही मी फार सेलिब्रिटी म्हणून आले तुम्ही नाही देर इज अ सबस्टन्स इन माय टॉक इन माय थॉट वॉट एव्हर आय एम लिव्हिंग इन माय लाईफ दॅट एम आय एम शेअरिंग विथ ऑल ऑफ यू दॅट्स वाय यू हॅव कम हिअर यू हॅव लिसन मी ऑन यूट्यूब आय नो धॅट्स वाय यू आर हिअर युट्यूबची मजा ऐकायला आणि यूट्यूबवर बघायला आपल्याला आवडतं पण सारखा एक शोध लागला खरे आपल्याकडून आणि कशाचे बुद्धी मिरवतो आपण आणि कशाचे मार्क मिळवतो एक शोध नाही लागत त्याचं कारण आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो माझ्या भावा बहिणींनो कारण आम्ही खूप छोट्या गोष्टीसाठी अभ्यास करतो आपण खूप छोट्या क्षुद्र गोष्टींसाठी जीवन जगतो आणि ही जी खरी मोठी माणसं असतात ती एका फार मोठ्या ध्येयासाठी आपलं आयुष्य पूर्ण झोकून देतात का मिलिटरीत जात नाही लवकर आपले लोक आम्हाला सुखी जीवन पाहिजे सेटल कसं डोक्याला त्रास नको कोणाचं घेण्यात नाही कोणाचं देण्यात नाही आपला आपला एकतीस तारीख आली की व्यवस्थित आणि व्यवस्थित आपली पोरं तिथले तिथे शाळा म्हणून सगळं लोकांचा आयुष्यभर आटापिटा चालतो कशी मोठी होणार म्हणून करिअर निवडताना आणि शिक्षण घेताना विचार असा करा की मला स्वतःमधलं कसं लक्षात येईल एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण कुठे हा उद्देश आणि काय जगतो काय आपण माझं महत्व मला समजणं माझ्या जीवनाचा अर्थ मला समजणं माझ्या आयुष्यात मला काय करायचंय मिळवायचं नाही काय करायचंय काय उभारायचंय या माणसाला याकरता बोलवलं त्याने उभारलंय काहीतरी कदाचित कर्ज असतील त्याच्यावर पण त्याने हजार लोकांचे संसार उभारलेत त्याने नुसते शेअर मध्ये टाकून ठेवले असते थे, आणि आतापेक्षा पाच पट संपत्ती असती त्या माणसाला इथे बोलवलं नसतं तुम्ही काय उभारतात तुम्ही कोणत्या समस्या जगाच्या सोडवतात तुम्ही काय निर्माण करतात याला म्हणतात करिअर तुम्ही कोणाच्या तरी कामी येतात का त्याला म्हणतात करिअर तुम्ही स्वतःच्या पलीकडे विचार करायला शिकतात का त्याला म्हणतात शिक्षण आणि जगातलं प्रत्येक क्षेत्र उत्तम आहे यार वेड्यासारखे मेंढान्स सारखे पळतायत दर पाच वर्षाला एक नवीन काहीतरी टूम निघते पूर्ण पब्लिक तिकडे जाते अख्खं क्षेत्र बंद पाडताय डीएड बंद पाडलंय बी एड बंद पाडलंय एम एड बंद पाडलंय डिप्लोमा बंद अर्धे कॉलेज बंद आहे देशात अर्धे बी बंद आहे देशामधले काय बोलताय एमबीए अर्धे बंद आहेत का एक गेलं हजार गेलेच पाहिजे तिथे एक मास्तर झालं सगळी पब्लिक गेली पाहिजे तिथे बंद पाडायचं मग मोर्चे काढायचे आम्हाला काम नाही आर कोण सांगितलं होतं जायला तुला दुसरे रस्ते दिसत नाही आम्हाला ना सरळ सोपं सहज कमीत कमी श्रमाच जास्तीत जास्त सुरक्षितता असलेलं कमीत कमी कामात जास्तीत जास्त पैसे कसं मिळेल असं करिअर आणि त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात। गावाजवळ असेल तर लय भारी कसं शेती पण बघता येते कामच्या काम, काम शेतीच्या साथी पोर सगळं कस व्यवस्थित किंवा आम्हाला फक्त व्हाईट कॉलर जगायचा आम्हाला हातच काळे करायचे नाही एकाला विचारलं काय रे काय व्हायचं मला ना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं म्हटलं का मला लहानपणापासूनच माझं स्वप्न आहे बांग्या शेमुडपुसता येत होतं का लहानपणी लहानपणी स्वप्न पडतात वय हे माय बाप आणि आजूबाजूचे आपल्या डोक्यामध्ये इमोशनल लोचा करून आपल्यात काहीतरी टाकतात आणि लय इतके भारी लोक आहेत काही काही बेटा माझी खूप इच्छा है। तु आहे तू आहेस भावा माझ्या आयुष्यात ते म्हणते जातक काय जायचं वरती त्याच्यापेक्षा करा अभ्यास काय प्रत्येक माणूस हा वेगळा असतो प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो प्रत्येकासाठी काहीतरी नवीन क्षितीज असतं आणि आपण एकच घेऊन फिरतो आणि त्याचा सगळ्यांचा उद्देश काय पद पैसा प्रतिष्ठा नोकरी भाकरी आणि छोकरी तीनच कार्यक्रम आहेत बाकी आता हे समाजसेवा वगैरे यांचा बरं सत्कार होत आहे माहिती आहे दुसरं कोण करत नाही ना फार <laughs> नाही तर फार नॉर्मल कृती आहे हे चांगलं माणूस म्हणून जगण्याचं एक उत्तम साधन आहे माझ्या लेखी तुम्ही कोण आहात माहिती आहे सगळे तुम्ही चांगली माणसं आहात सध्या कोणाला चांगला माणूस बिनुसला व्हॅल्यू नाही छौकी करणारा माणूस मला असं वाटतं शिक्षणातून चांगली माणसं घडावी आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असावं पण चांगलं माणूस असावं किती सोपं आहे ना कुणाच्या तरी उपयोगी येत राहावं काहीतरी निर्माण करत राहावं काहीतरी सोडवत राहावं आणि कुणाचं वाईट होऊ नये याला म्हणता चांगला माणूस अजून काय <laughs> असतं नथिंग एल्स आपल्या भाजीवाल्या व्यक्तीने किंवा दूध देणार दूध टाकायला येणाऱ्या व्यक्तीने सुद्धा असं केलं तर तो चांगला माणूस आहे तो माटेगावकर बिराजदार मी आपण सगळे सारखे आहोत पटतय का तुम्हाला आणि असं जगा माझं ऐका तुम्हाला जे बाहेर जग दिसतंय ना बेटा ते आहे तुम्हाला लातुरात याकरता कळमत नाही कारण इथे मोठे मॉल नाही आहेत म्हणजे आयुष्याचं वाटोळा होण्यासाठीची व्यवस्था आहे ती जेवढं नवीन नवीन आलंय आणि आकर्षित वाटतंय त्याच्याने घरं उद्ध्वस्त झाली आहे मोबाईल टीव्ही मार्केट वस्तू महिला पुरुषांचे मुक्त संबंध या सगळ्याने घरं दुबंगली गेली आणि आपण वेड्यासारखं तेच करतो तेरा वर्ष झाले माझ्या घरात टी व्ही नाही परिस्थिती काय करणार <laughs> परिस्थिती नाही माझी मनस्थिती ठिकाणावर आहे म्हणून नाही आहे मला माहिती आहे ते युजलेस आयटम आहे <laughs> आणि त्याच्यातलं जे उपयुक्त आहे ते जास्तीत जास्त अर्धा तास असू शकतं निखळ मनोरंजन अरे ते कधीतरी बघता येतं आपण सगळ्या अशा गोष्टी करतोय की ज्याचा आपल्याला त्रास आहे पुढे तुम्ही बघा विचार करा बेटा म्हणून करिअर असं निवडा जे तुम्हाला आवडतं जमत आणि ज्याचं तुम्हाला पॅशन आहे म्हणजे ते केल्याशिवाय स्वस्तच बसू शकत नाही <coughs> पॅशनपेक्षा व्यसन आहे समजून घ्या व्यसन लवकर समजता आपल्याला तुम्हाला व्यसनवाली माणसं माहितीये ना आहे तुम्ही यांना अशा स... लोकांना सकाळी देऊ नका होतच नाही काही होत नाही <laughs> म्हणजे काहीच काम होत नाही त्यांचं असं म्हणायचं आहे मला हे गे रे बाबा मग ते पाहिजेच असं तुम्हाला कोणतं काम करावं असं वाटतं आयुष्यात तेच काम करा मी तेच केलं म्हणून मला या कमी वयात असा सन्मान मिळतो किंवा मी असं काम करू शकतो माझ्या वडील डॉक्टर होते ठीक दहावी झाल्यानंतर मला ते म्हटले की तू सायन्सला जायचंस मी त्यांना आहे बघा मला खरंच ते आवडत नाही फिजिक्स वगैरे काय काय असतं मी आर्ट्सला जातो ते म्हटले नाही सायन्स घ्यायला लागतंय तर मी फार निरागस ठेवा अजूनही आहे ठीक आहे <laughs> तर मला असं वाटलं की कदाचित डॉक्टरांच्या मुलांना कंपल्सरी <laughs> असावं असू शकतं ना मी गेलो खूप मेहनत मी लहानपणापासून खूप मेहनती आहे हुशार आणि अभ्यासू बारावीचा रिझल्ट आला अख्ख्या तालुक्यामध्ये चर्चा त्रेपन्न टक्के मार्क मला <laughs> हो याचीच चर्चा होती मग माझ्या वडिलांना समजलं की यार गडबड झाली आहे आपण आता याचं ऐकलं पाहिजे ठीक आहे ना तुम्ही हे जे ठोकताळे लावले हे बिघडलं बरं का काहीतरी याचं गणित <laughs> हां असं आहे ना हां <laughs> सगळे ब्रँड चांगल्या असतात सर्व डिग्री चांगल्या असतात सर्व क्षेत्रात संधी आहेत आणि सर्व क्षेत्रात मोठं होता येतं अगदी पद पैसा प्रतिष्ठा सगळं मिळवता येतं सर्व क्षेत्रात हे एक तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला सांगतोय आपला ना भ्रम झालाय भ्रम की विशिष्ट क्षेत्रात गेल्यावरच काहीतरी आयुष्यात होतं फार मोठा भ्रम आहे मग मी बी ए घेतलं मला आवडायचं मला इंग्लिश लिटरेचर टीचिंग सोशल वर्क आवडायचं मग मी बी ए घेतलं ठीक आहे तुम्हाला पश्चाताप नाही होते ना आता माझा ऐकल्याचा म्हणजे मी बी ए वगैरे केलं आहे असं अगदी नाही ना मी बी ए केलं एम ए केलं तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा बी ए घेतलं तर आमच्या परिसरातले लोक माझ्या वडिलांना दररोज दहा पंधरा वीस लोकं भेटायला यायची कोणी मेलं की कसं दारावर फिरायला जातात माहिती आहे तुम्हाला है ना आणि ते काय विचारतात समजा कोण गेल काय कसं काय झालं <laughs> सगळं माहिती असतं कारण याच्यात तर आयुष्य गेलं लोकांचं मध्ये नॅचरल मेल असेल तरी म्हणतात ते काहीतरी होतं त्यांचं असं ठीक आहे कसं काय झालं मग ते सांगतं असं असं झालं मग ते म्हणतात अरे, अरे 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 वाईट झालं काय करणार तो पाठवतो तोच नेतो तसे तो लोक माझ्या वडिलांकडे यायचे आणि म्हणायचे काय म्हणता बरं काय करतो यजुर्वेंद्र काय घेतलं त्याने माझ्याकडे सांगायचे आर्ट्स घेतलं अरे 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 बरं बरं होतं असं आता आजकाल कोण कोणाचं ऐकतं ही <laughs> <laughs> मानसिकता बदलवा ठीक तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय जमतं आणि तुम्हाला कशाविना तुम्ही असे प्रचंड अस्वस्थ होतात हे शोधा हे लगेच नाही सापडत बेटा हे सापडवण्यासाठी सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात याला म्हणतात तुमच्या आयुष्याचं ध्येय जे तुम्ही कोणत्या माध्यमातून मिळवणार आहात मूळ चांगला माणूस बनायचा आहे सेवाभाव टिकवून ठेवायचा आहे काहीतरी निर्माण करायचं आहे पण हे कशात मला जास्त चांगलं करता येईल ते तुम्हाला शोधायचं आहे मला अनेक लोक म्हणतात माझे साडेपाचशे सहाशे विद्यार्थी क्लास वन सुपर क्लास वन अशा अधिकारी आहेत ठीक आहे मला कायम एक प्रश्न विचारतात हो ना मला कायम एक प्रश्न विचारतात तुम्ही आहेस का होत नाही आता किती विनोदी प्रश्न आहे है? है ना तर मी म्हणतो मला नाही व्हायचं म्हणून मी होत नाही ते म्हणतात असं कसं अर असं कसं म्हणजे काय आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही कोट का घालत नाही तुम्ही म्हणाल तुला काय करायचं अरे मला नाही आवडत कोट मला फार आवडत बरोबर ना तुम्ही मला म्हणा तुम्ही फुल कोट का नाही घातलं असा प्रश्न आहे की तुम्ही आहेस का होत नाही अरे मला माझ्या आयुष्यात जे माझे स्वप्न आहे ते या क्षेत्रात मला जास्त चांगली पूर्ण करता येतात पुन्हा या क्षेत्रासाठी जे लागतं ते माझ्याकडे छान आहे म्हणून मी खूप सुंदर काम करतो मी चौदा वर्ष काम करतोय पण मी कामच करत नाही आहे मी फक्त आनंद घेतोय आयुष्याचा मला कधीच थकवा येत नाही मी कायम आनंदाने भारलेलो आणि भाग्यवान असतो <laughs> हा बरं लोकांना आता ते झालं हे सगळं सन्मान बिन्मान ते जाऊ द्या पण नसताना सुद्धा मी असाच होतो आणि मी असंच राहील का मला जे आवडतं मला जे जमतं ज्याचं मला पॅशन आहे ते मला करता येत आहे दॅट्स इट मला माहिती पण नव्हतं मला इतके पुरस्कार आणि इतके शपथ माहीत नव्हतं मला फक्त एकच समजायचं की माझ्या क्षमता या वंचितांच्या कामी आल्या पाहिजे असं मला वाटलं मी वेगवेगळ्या संघटना संस्थांमध्ये होतो तिथून ठरवलं की माझं आयुष्य पूर्ण वेळ जगायचं समाजासाठी सोडून दिलं सगळं अनासक्त होणं याच्यासारखं सुख जगात कुठलं नाही कुठलंच नाही तुम्हाला खरं सांगतो आणि मला एकच होतं की मला जर समाजाने मला जर निसर्गाने इतकं भरभरून दिलं आहे तर माझा जन्म देण्यासाठी झाला आहे असं मला खरंच वाटलं आणि मी काम सुरू केलं बेटा गरीब मुलांसाठी अरे राजा माझ्याकडे असे हजारो मुलं येतात त्यांना ना महिन्याभराचे पंधराशे रुपये जेवायला भरायला नसतात असे हातापाया जोडतात माझे सर प्लीज माझा एवढा खर्च करा आणि बऱ्याच वेळा मला करता येत नाही कारण निधी कमी असतो बऱ्याच वेळा मायबाप नसतात काहींचे असतात काहीच काम करू शकत नाही आजारी असतात व्यसने असतात आणि ती माझी लेख ती माझी बहीण म्हणते सर मला संधी द्या प्लीज अरे अशा हजारो मुलांसाठी माझे असे हजारो आयुष्य वाळून टाकेल घर जमीन काय फार छोटी गोष्ट आहे छोटी तुम्हाला माहीत नाही की काय परिस्थितीतून लोक येतात माहीत नाही कारण अशी झळच बसली नाही कधी आणि आम्ही बसूच देत नाही जर एक मागितली की दोन देतो आणि गावाकडे परत आलो बेटा काम सुरू केलं खेड्यात काम केलं दहा वर्ष शहरात गेलोच नाही कोणत्याच आदिवासी भाग आणि खेडं मुलांना उभं केलं चांगलं माणूस घडणं सगळे कौशल्य येणं आणि आत्ता तुमच्याशी जे बोलतोय तशी वृत्ती विकसित होणं तुम्ही कितीही वाईट परिस्थितीत असलात तरी तुमच्याकडे देण्याचं तेज तुम्ही जन्माला घेऊन आलात रे आपण ते विसरून जातो कारण आपल्याला कायम वाटतं की मला कोण देईल मला कोण देईल मला कमी पडतंय मला द्या मला द्या थांबतच नाही प्रवास सगळ्या जगाला आपल्या अध्यात्माने ही शिकवण दिली आहे आणि आपण ते सगळं ओल्ड फॅशन वाटतं आणि कमी कपडे घालणं चित्रविचित्र केस करणं आपल्याला असं वाटतं की जगात आता मीच या जगाचा आधुनिक व्यक्ती जर कोणी असेल आणि उद्धार करणार असेल तर तो फक्त मी आहे ॲसा नाही आहे मेरे भाई और बहनो आणि मग काम केलं बेटा याच्याकरता केलं की लक्षात घ्या एक कोटी वंचित मुलं सध्या देशात आहे बेटा तुमच्यासारखे फक्त त्यांना तुमच्यासारखे आईवडील नाही मिळाले बस बाकी टॅलेंट अरे तुमच्यासारखे तीन बसतील त्यांच्यात इतके आहेत मग काम सुरू केलं ठरवलं की ग्रामीण आदिवासी भागासाठी काम करायचं